विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण तीन घातांक व घनमूळ या प्रकरणाचा सराव संच तीन पॉईंट तीन अभ्यासणार आहोत या संचामध्ये आपल्याला दिलेल्या संख्यांची घनमुळे काढण्याची उदाहरणं करायची आहेत पा घनमूळ काढण्यासाठी आपण मूळ अवयव पद्धत वापरणार आहोत म्हणजे दिलेल्या संख्येचे आपण आधी अवयव शोधू आणि सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव घेऊन आपण दिलेल्या संख्यांची घनमुळे शोधणार आहोत धनसंख्या असेल तर धनसंख्येचे घनमूळ धन मिळते त्याऐवजी जर ऋण संख्या दिली असेल तर ऋण संख्येचे घनमूळ ऋण मिळते चला प्रश्न एक करूया प्रश्न एक आहे खालील संख्यांची घनमुळे काढा उदाहरण एक आहे आठ हजार आपण या आठ हजारचे अवयव पाडू अवयव पाडताना आपल्याला उभ्या पद्धतीने अवयव पाडता येतात किंवा आडव्या पद्धतीने अवयव पाडता येतात कुठल्याही पद्धतीने आपण अवयव पाडले तरी चालेल आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडणार आहोत चला उत्तर लिहूया प्रश्न एक मध्ये पहिले उदाहरण आहे आठ हजार आधी आपण आठ हजारचे अवयव पाडूया त्यासाठी एक उभी रेषा आणि एक आठ हजारच्या खालच्या बाजूला आडवी रेषा सुरुवातीला या आठ हजारला आपल्याला दोन विभाग देता येईल बे चोक आठ बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य पुन्हा चारला दोन विभाग देता येईल बे दोन्ही चार बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य पुढे दोन हजारला आपल्याला दोन भाग देता येईल बे एक बे बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य आता या ठिकाणी एक हजार मिळाले आणि आपल्याला माहिती आहे एक हजार हा दहाचा घन आहे म्हणजे याला आपल्याला दहाने भाग देता येईल दहा भाग दिल्यानंतर दहा दहा शंभर आणि हा दहा शून्य शून्य पुन्हा शंभरला दहा निभाग जाईल दहा दहा शंभर आणि पुन्हा दहाने भाग जाईल दहा एक दहा अशा प्रकारे आपल्याला आठ हजारचे अवयव मिळाले आठ हजार बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दहा गुणिले दहा गुणिले दहा आणि मग आता घनमूळ म्हणजेच घनमुळात आठ हजार बरोबर घनमूळ काढताना सारख्या तीन अवयवांबद्दल आपल्याला एक अवयव घ्यायचा असतो म्हणजे हे दोन मिळाले त्यानंतर ह्या पुढच्या दहा गुणिले दहा गुणिले दहा बद्दल एक दहा आणि दोन गुणिले दहाचा गुणाकार वीस येणार आहे म्हणजे आपलं उत्तर मिळालं आठ हजारचे घनमूळ बरोबर वीस अशा प्रकारे आपण अवयव पाडून प्रत्येक उदाहरणामध्ये घनमूळ शोधणार आहोत त्यानंतर दुसरे उदाहरण आहे सातशे एकोणतीस तर सातशे एकोणतीसचे सुद्धा आपण अवयव पाडूया उदाहरण क्रमांक दोन सातशे एकोणतीस यासाठी सुद्धा आपण एक उभी रेषा एक आडवी रेषा सातशे एकोणतीस आपल्याला माहित आहेत सातशे एकोणतीस नऊचा घन आहे म्हणजे या सातशे एकोणतीसला नऊने नक्की भाग जाईल आणि म्हणून नऊ आठ बहात्तर नऊ एक नऊ पुन्हा एक्याऐंशीला नऊने भाग जाईल नवा नऊ एक्क्याऐंशी आणि पुन्हा नऊला नऊने भाग जाईल नऊ एक नऊ म्हणजे सातशे एकोणतीसशे आपल्याला अवयव मिळाले सातशे एकोणतीस बरोबर नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ आणि म्हणून घनमुळात सातशे एकोणतीस म्हणजे सातशे एकोणतीसचे घनमूळ बरोबर सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव आणि हेच आपलं उत्तर आहे अशा प्रकारे सातशे एकोणतीसचे चे घनमूळ मिळाले नऊ यानंतर उदाहरण तीन करूया उदाहरण क्रमांक तीन तीनशे त्रेचाळीस उभ्या पद्धतीने आपण अवयव पाडूया तीनशे त्रेचाळीस हा सातचा सा घन आहे म्हणजे सातने निश्चित भाग जाईल सात चोक अठ्ठावीस चौतीस मधून अठ्ठावीस गेले सहा उरले त्रेसष्ट झाले सात नव त्रेसष्ट एकोणपन्नासला पण सातने भाग जाईल साते सात एकोणपन्नास आणि पुढे सात एक सात म्हणजेच आपल्याला तीनशे त्रेचाळीसचे अवयव मिळाले तीनशे त्रेचाळीस बरोबर सात गुणिले सात गुणिले सात आणि म्हणून तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ घनमुळात तीनशे त्रेचाळीस बरोबर या तीन सारख्या अवयवांबद्दल एक अवयव सात आणि हेच आपलं उत्तर आहे तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ बरोबर सात त्यानंतर पुढे उदाहरण क्रमांक चार उदाहरण चार मध्ये आपल्याला ऋण पाचशे बाराचे घनमूळ काढायचे आहे तर या ठिकाणी आधी पन… आपण घन पाचशे बाराचे घनमूळ काढू आणि मग नंतर शेवटी आपण त्याला आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह देऊ ठीक आहे म्हणजेच उत्तरामध्ये आधी आपण धन पाचशे बाराचे अवयव शोधणार आहोत मग सुरुवातीला आपल्याला याला दोन विभाग देता येईल बे दोन्ही चार एक उरला अकरा झाले बे पंच दहा पुन्हा एक उरला बारा झाले सख बारा पुन्हा दोन निभाग जाईल बे एक बे बे दोन्ही चार एक उरला आठ सोळा पुन्हा दोन ने भाग जाईल बेसख बारा आणि बे आठ आता चौसष्ट हा कशाचा घन आहे हे आपल्याला माहिती आहे चारचा घन आहे म्हणजे चारने याला निश्चित भाग जाईल चार एक चार दोन उरले चोवीस झाले चार सख चोवीस पुन्हा चारने भाग जाईल चार चोक सोळा आणि शेवटी पुन्हा चारने भाग जाईल चार एक चार म्हणजे पाचशे बाराचे अवयव आपल्याला मिळाले पाचशे बारा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार गुणिले चार गुणिले चार आणि म्हणून घनमुळात धन पाचशे बारा बरोबर या सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव आणि या सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव म्हणजेच बेचोक आठ म्हणजे या धनसंख्येचं घनमूळ धन आलं पण आपल्याला ऋण संख्येचं घनमूळ विचारलंय आणि म्हणून शेवटी घनमुळात ऋण पाचशे बारा बरोबर ऋण आठ म्हणजे ऋण संख्येचं घनमूळ काढताना आधी आपण धनसंख्येच घनमूळ काढायचं आणि मग शेवटी त्याला फक्त ऋण चिन्ह द्यायचं त्यानंतर उदाहरण पाच करूया उदाहरण पाच आहे वजा दोन हजार सातशे चौवेचाळीस चारी या ऋणसंख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे तर सुरुवातीला आपण ही संख्या धन समजून घनमूळ काढूया म्हणजे दोन हजार सातशे चौवेचाळीसच्या आधी आपण अवयव शोधू सुरुवातीला दोन विभाग देता येईल बेक बे बे त्रिक सहा एक उरला चौदा झाले बे साती चौदा आणि बे दोन्ही चार पुन्हा दोन निभाग जाईल बेसख बारा एक उरला सतरा झाले बे बेआठी सोळा पुन्हा एक उरला बारा झाले बेसख बारा पुन्हा दोन ने भाग जाईल बे त्रिक सहा बे चोक आठ बेत्रिक सहा आता हा तीनशे त्रेचाळीस हा सातचा सा घन आहे म्हणजे याला सातने निश्चित भाग जाईल आणि म्हणून आपण सातने भाग देऊया सात चोक अठ्ठावीस चौतीसमधून अठ्ठावीस गेल्यावर सहा उरतात म्हणजे इथे त्रेसष्ट होतात सात नऊ त्रेसष्ट पुन्हा सातने सात ते सात एकोणपन्नास आणि शेवटी पुन्हा सातने सात एक सात म्हणजेच आपल्याला धनसंख्येचे अवयव दोन हजार सातशे चौवेचाळीस अवयव मिळाले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले सात गुणिले सात आणि म्हणून घनमूळ काढण्यासाठी आपण घनमुळात दोन हजार सातशे चौवेचाळीस बरोबर सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव पुढच्या सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव आणि दोन गुणिले सात म्हणजे चौदा म्हणजे या धन दोन हजार सातशे चौवेचाळीसचं घनमूळ चौदा आलं म्हणजेच आपल्याला ऋण संख्येचं घनमूळ पाहिजे म्हणून आपण ऋण चिन्ह घनमुळात ऋण दोन हजार सातशे चौवेचाळीस बरोबर ऋण चौदा अशा प्रकारे ऋण संख्येचे घनमूळ आपल्याला शेवटी ऋण मिळते त्यानंतर प्रश्न पहिल्यामधलं शेवटचं उदाहरण उदाहरण सहा बत्तीस हजार सातशे अडुसष्ट या संख्येचे पण आपण अवयव शोधूया उभ्या शो पद्धतीने अवयव शोधूया आपण सुरुवातीला दोन विभाग देता येईल बेक बे एक उरला बारा झाले बेसक बारा बे त्रिक सहा एक उरला सोळा झाले बेआठी सोळा आणि बेचोक आठ पुन्हा दोन विभाग जाईल बेआठी सोळा बेक बे एक उरला अठरा झाले था बे नऊ अठरा आणि बे दोन्ही चार पुन्हा दोन भाग जाईल बे चोक आठ एकला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग द्यायचा असतो आणि नंतर एकोणावीसला भागायचं असतं बे नऊ अठरा एक उरला बेसक बारा पुन्हा आपल्याला दोन भाग द्यावा लागेल बे दोन्ही चार बे शून्य शून्य बे चोक आठ एक उरला बेआठी सोळा पुन्हा दोन ने भाग जाईल बे एक बे बे शून्य शून्य बे दोन्ही चार बे चोक आठ पुन्हा दोन ने भाग जाईल बे पंचे दहा बे एक बे बे दोन्ही चार आता हा पाचशे बारा हा कशाचा घन आहे आपल्याला माहिती आहे पाचशे बारा हा आठचा घन आहे म्हणजे आठ ने निशित भाग जाईल आठ सख अठ्ठेचाळीस करावं लागतील आठ सख अठ्ठेचाळीस एक्कावन्न मधून अठ्ठेचाळीस गेले म्हणजे तीन उरतील इथे बत्तीस झाले आठ चौक बत्तीस पुन्हा चौसष्टला आठ ने भाग जाईल आठेआठे चौसष्ट आणि शेवटी आठला पुन्हा आठ ने भाग जाईल आठ एक आठ आणि म्हणून बत्तीस हजार सातशे अडुसष्ट या संख्येचे अवयव मिळाले दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन आठ गुणिले आठ गुणिले आठ घनमुळात बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव पुढे आणखी सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव सारख्या तीन अवयवांबद्दल एक अवयव आणि मग या सर्वांचा गुणाकार आला बे दोन्ही चार चार आठ बत्तीस सो अशा प्रकारे बत्तीस हजार सातशे अडुसष्टची घनमूळ आपल्याला मिळाले बत्तीस आणि मग शेवटी आपण आणखी उत्तर लिहू शकतो घनमुळात बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर बत्तीस त्यानंतर प्रश्न दोन सोडूया प्रश्न दोन आहे घनमूळ काढा आणि या ठिकाणी आपल्याला तीन उपप्रश्न करायचे आहेत प्रत्येक उपप्रश्नामध्ये अगदी आपल्याला निरीक्षणाने उत्तर लिहिता येणार आहे या ठिकाणी आपल्याला सत्तावीस छदस्थानी एकशे पंचवीस घनमूळ काढायचंय सत्तावीस हा तीनचा घन आहे म्हणजे सत्तावीस घनमूळ तीन, सत्ता तीन मिळेल आणि एकशे पंचवीस हा पाचचा घन आहे म्हणजे एकशे पंचवीसचा घनमूळ पाच मिळेल म्हणजेच उत्तर आपल्याला मिळणारे तीन छदस्थानी पाच अशाच प्रकारे आपल्याला या प्रत्येक उपप्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे चला पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर लिहूया प्रश्न दोन मध्ये उदाहरण एक आहे घनमुळात सत्तावीस छदस्थानी एकशे पंचवीस उत्तर सत्तावीस छदस्थानी एकशे पंचवीस आपल्याला घनमूळ काढायचे आहे सुरुवातीला आपल्याला घनमुळात सत्तावीस छदस्थानी घनमुळात एकशे पंचवीस अशा प्रकारे आपण अरेंज करू सत्तावीस हा तीनचा घन आहे म्हणजे सत्तावीस चे घनमूळ आपल्याला मिळेल तीन छदस्थानी एकशे पंचवीस हा पाचचा चा घन आहे म्हणजे एकशे पंचवीस चे घनमूळ मिळेल पाच आणि हेच आपलं उत्तर आहे सत्तावीस छदस्थानी एकशे पंचवीस चे घनमूळ बरोबर तीन छदस्थानी पाच यानंतर दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण आहे सोळा छदस्थानी चोपन्न चे घनमूळ आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे उत्तर सोळा छदस्थानी चोपन चे घनमूळ आपल्याला काढायचे या ठिकाणी आता आधी आपल्याला सोळा हा कशाचाही नाही नाहीये किंवा चोपन्न सुद्धा कशाचाही घन नाही आहे त्यामुळे आपण याला थोडं सरळूप देणार आहोत सोळाला आपल्याला दोन गुन्हेले आठ लिहिता येईल चोपन्नला दोन गुणिले सत्तावीस लिहता येईल म्हणजेच घनमुळात सोळाला पण दोन गुणिले आठ लिहू छदस्थानी चोपनला दोन गुणिले सत्तावीस लिहू दोन दोन कॅन्सल करता येतील म्हणजेच घनमुळात आठ छदस्थानी सत्तावीस उरतील आणि आता आठ हा दोनचा घन आहे आणि सत्तावीस हात तीनचं घन आहे त्यामुळे याचा घनमूळ आपल्याला सहज काढता येईल दोन छदस्थानी तीन याला आधी आपण घनमुळात आठ छदस्थानी घनमुळात सत्तावीस असं सेपरेट सेपरेट अंशातलं घनमूळ छेदातलं घनमूळ असं अरेंज करू आणि मग त्यानंतर आता आठचं घनमूळ दोन छदस्थानी सत्तावीसचं घनमूळ तीन आणि हेच आपलं उत्तर आहे म्हणजेच घनमुळात सोळा छदस्थानी चोपन्न बरोबर आपल्याला उत्तर मिळालं दोन छदस्थानी तीन यानंतर तिसरा उपप्रश्न सोडूया उपप्रश्न तीन आहे घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ असेल तर घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर किती तर या ठिकाणी आपल्याला निरीक्षणाने उत्तर मिळणार आहे सातशे एकोणतीस घनमूळ नऊ दिले मग या ठिकाणी सुद्धा सातशे एकोणतीसच आहे म्हणजे इथं सुद्धा घनमूळ नऊ चणार आहे फक्त इथं दशांश असल्यामुळं आपल्याला उत्तरामध्ये दशांश द्यावा लागणार आहे मग या ठिकाणी दशांश पुढे किती अंक आहेत सहा म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश पुढे आपल्याला दोन अंक घ्यावा लागतील घणमुळामध्ये जर दशांश पुढे तीन अंक असतील तर उत्तरामध्ये दशांश पुढे एक अंक येतो मग इथे ये सहा अंक आहेत म्हणजेच आपल्याला उत्तरामध्ये दशांश पुढं दोन अंक घ्यावे लागतील म्हणजे उत्तर काय मिळेल शून्य दशांश नऊ आपण लिहिणार आहोत कारण सातशे एकोणतीचं गणवण असल्यामुळं परंतु दशांश पुढे दोन अंक आले पाहिजे म्हणून नऊच्या आधी आपल्याला एक शून्य घ्यावं लागेल माझ्या प्रकारे इथे उत्तर आपलं शून्य दशांश शून्य नऊ मिळणार आहे ठीक आहे तर हे निरीक्षण आणि करायचं उदाहरण आहे कारण हे आपल्याला सातशे एकोणतीस घनमूळ इथं दिलेलं आहे जर घनमुळात सातशे एकोणतीस बरोबर नऊ तर घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर शून्य दशांश शून्य नऊ ठीक आहे एवढच आपल्याला उत्तर येईल त्याऐवजी जर समजा आपल्याला त्यांनी हे पहिलं घनमूळ दिलं नसेल आणि फक्त घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस याचं घनमूळ काढा असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो स्टेप बाय स्टेप घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीस बरोबर आधी हा दशांश आपण काढून शुन टाकायचा म्हणजेच अंश आणि छेदाच्या स्वरूपात ही संख्या रूपांतरित करायची घनमुळात सातशे एकोणतीस दशांश काढला म्हणजे फक्त सातशे एकोणतीस उरतील आणि मग छदस्थानी आपल्याला काय घ्यावं लागतील दशांश पुढे सहा अंक आहेत म्हणजे आपल्याला इथे एकावर सहा शून्य असलेली संख्या घ्यावी लागेल चार पाच आणि सहा मग याला आता आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात रूपांतरित करता येईल अंशामध्ये सातशे एकोणतीसचे घनमूळ छेदामध्ये दहा लाखाचे घनमूळ एकावर सहा शून्य आहेत म्हणजे दहा लाख संख्या आहे मातांशामध्ये आपल्याला अवयव लिहिता येतील सातशे एकोणतीसचे अवयव नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ छेदामध्ये पण अवयव लिहता येतील घनमूळात हा सहा शून्य आहेत म्हणजेच आपल्याला शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर असे अवयव मिळतील आणि घनमूळ घेताना आपण सारख्या तीन अवयंबद्दल एक अवयव घेत असतो म्हणजे नऊ गुणिले नऊ गुणिले नऊचं घनमूळ आपल्याला मिळेल नऊ छदस्थानी शंभर गुणिले शंभर गुणिले शंभरचं घनमूळ मिळेल शंभर आणि नऊ छदस्थानी शंभर म्हणजेच अंशामध्ये आपल्याला दशांश दिल्यानंतर खाली दोन शून्य आहेत म्हणजे दशांश पुढे दोन अंक आले पाहिजे आणि म्हणून शून्य दशांश शून्य नऊ सो अशा प्रकारे घनमुळात शून्य दशांश शून्य 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 सातशे एकोणतीसचं घनमूळ स्टेप बाय स्टेप जरी आपण शोधायचं म्हटलं तरी आपल्याला शून्य दशांश शून्य नऊच मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला हे पहिलं घनमूळ दिलेलं असल्यामुळं अगदी निरीक्षणाने उत्तर लिहित आहेत ठीक आहे प्रकारे आपला सरावसंच तीन पॉईंट तीन पूर्ण झाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच चार पॉईंट एकचा चा अभ्यास करूया